आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मला आईने सगळं सांगितलं. मी ह्याच गोष्टीची भीती दाखवत होता ना तिला. हो मंजिरी, तू सगळं सांगितलंस मुलीला, एकूण एक गोष्ट सांगितलीस, काहीच ना बोल नाहीयेस. एक लाखासाठी तू स्वतःला विकायला निघाली होतीस हे पण सांगितलंस. हो, हो सगळं एकूण एक गोष्ट सांगितली आहे मला आईने. मग आता तुला तुझ्या आईचा तिरस्कार वाटत असेल हो ना. नाही, उलट मला कीव वाटतीये तुमची. इतक्या छोट्या मनाची माणसं असू शकतात. उलट आई बद्दलचा आदर अजून वाढलाय माझा. अगं, जी बाई काही पैशांसाठी स्वतःला विकायला निघते ती बाई कोणाचीच आई बहीण बायको होऊ शकत नाही. तू तिला घरातून हकलून द्यायला हवं. हे सांगणारा तुम्ही कोण? कोण तुम्ही? आम्हा दोघींचं नातं इतकंही तकलादू नाहीये. फार घट्ट वीण आहे आमच्या नात्याची. इतकी वर्ष मीच घाबरत होते हे सगळं सांगायला, पण आता नाही. आता मी सगळं सांगून टाकलं. आता मला कोणीही घाबरू शकत नाही आणि मला माझ्या घरच्यांपासून कोणीही दूर करू शकत नाही. ए मंजिरी, हा तुझा भूतकाळ सगळ्यांच्या पचनी पडणार नाहीये, कळलं का? ह्या तुझ्या भूतकाळाचा उपयोग करून मी गौतमला बर्बाद करणार आहे, कळलं? हे बघा मेनका, आतापर्यंत ना तुम्ही बरंच काही केलं, पण आता बस. पुढे तुम्ही काहीही केलं तर आम्ही ते खपवून घेणार नाही. आपण का आपला वेळ वाया घालवतोय? आई सर, तुमची ही कटकारस्थानं थांबवा आता आणि अर्पिताला कमी लेखू नका. ए, अशा धमक्या मला द्यायच्या नाहीत का? जमल्यास तुझ्या अर्पितालाच आता माझ्यापासून वाचव. सुधारणार नाही. अरे त्या गौतमला बर्बाद करण्यासाठी काहीही करू शकते मी, मेनका काहीही करू शकते, कळलं? मला वाटलं होतं ही मुलगी त्या मंजिरीचा राग राग करेल, हे हत्यार तर बोथट निघालं. त्या गौतमचा सर्वनाश करण्यासाठी काहीही करू शकते मी, वाटते ते करू शकते ही मेनका. मेनका, मला वाटलं होतं तू माझ्या तोडीची असशील, असा धमाका करशील ना की, पण फुसका बार निघालीस तू.
मलाच काहीतरी करावं लागेल. सगळं चांगलं चाललंय तरी तू कसल्या तरी टेन्शन मध्ये. सांग ना काय झालं. बाबांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचं. मग नाही तुला असं वाटतंय का की बाबांची दृष्टी परत येणारच नाही. हे बघ अर्पिता डोंट वरी, आपल्या डॉक्टरांनी सांगितलंय ना की एकदा का सर्जरी झाली ना की सगळं नीट होईल. बाबांची दृष्टी परत यावी म्हणून मी खूप प्रार्थना करते पण मला वेगळीच भीती वाटते. बाबांची दृष्टी परत आली की मला त्यांच्या जवळ जाता येणार नाही आणि त्यांना कळेल की इतके दिवस प्रिया नाही मी त्यांची सेवा करत होते. मी बाबांची फसवणूक केली आणि बाबा खूप चिडतील, त्यांच्या रागाचा भडका उडेल. हे बघ अर्पिता, हे सगळं तू मुद्दाम केलेलं नाहीयेस, हे सगळं डोक्यातून काढून टाकत. आणि मला सांग, तू जर या प्रोजेक्ट मध्ये इन्वॉल्व झाली नसतीस तर कदाचित शुभद ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला ते जॅपनीज प्रोजेक्ट मिळालंच नसतं. ओके, सो ट्रस्ट मी, जेव्हा तुझ्या बाबांना हे सगळं कळेल ना तेव्हा ते नक्की तुला समजून घेतील. तुला समजत नाहीये युवराज, बाबांना जेव्हा कळेल की ह्या सगळ्यामध्ये आई, आजी, प्रिया, तुम्ही सगळे सामील होतात, खूप चिडतील, सगळ्यांवर चिडतील ते. हे बघ अर्पिता, तू त्या गोष्टीचा विचार आता करू नकोस. आता आपली पहिली प्रायोरिटी काय, तुझ्या बाबांना हॉस्पिटलमध्ये नेणं. एकदा का तुझ्या बाबांची सर्जरी झाली आणि त्यांची दृष्टी परत आली ना, खरंच तो क्षण आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा क्षण. स्वतः रडणं बंद कर आणि स्माईल. कितीही अपसेट असले ना तरी नेहमी मला तू धीर देतोस. वेल, ह्या आधी इतके दिवस तू एकटीच होतीस पण आता तुझं प्रेम आहे तुझ्यासोबत. आमच्या न्यूरोलॉजिस्टने सांगितलं होतं की औषधांमुळे 15 दिवसात दृष्टी परत येईल पण अजूनही बाबाला दिसत नाहीये. म्हणजे ऍक्च्युली त्यांचा सल्ला ऐकून थांबलो आम्ही इतके दिवस पण आता त्रास होतो. ओके, न्यूरोलॉजिस्टच्या औषधामुळे तुमचा न्यूरोलॉजिकल जो प्रॉब्लेम आहे ना तो इश्यू सॉल्व्ह झालाय पण अजून सुधारणार. हा म्हणजे आता तुम्ही विचारलं काही जाणवतंय का हालचाल, काहीच नाही, मला फिलिंगच येत नाही, कळत नाही, काही अंधार आहे फक्त.
नेमकं काय झालं हे ऍक्च्युअली कळण्यासाठी मला काही टेस्ट करावी लागतात. तुम्ही जरा सर्वजण थोडा वेळ बाहेर थांबता. टेन्शन आहे, सगळं नीट होईल ना. आणि तू धीर धर, सगळं ठीक होईल. देवावर विश्वास ठेव. आणि हे शहरातले सगळ्यात नावाजलेले आय स्पेशलिस्ट आहेत, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूया. देवांवर विश्वास ठेवा, नाहीतर भूतांवर ठेवा. गौतम समोरचा अंधार असाच राहणार आहे. गौतम जहागीरदारांच्या सर्व टेस्ट झालेल्या आहेत. आम्ही जाऊ शकतो? हो, थँक्यू. काय तुमचे डायग्नोसिस? नाही, टेस्टचे रिपोर्ट येण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण आता तरी असं वाटतंय की त्यांच्या रेटिनाच्या मागे ब्लड क्लॉट्स आहे. आणि हे काढण्यासाठी एक सर्जरी करावी लागेल. बापरे, पण सर्जरीशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे का? नाही नाही, घाबरू नका. ही एकदम सोपी आणि साधी सर्जरी. लेट्स गो विथ इट डॉक्टर. करून टाकू लवकरात लवकर. असं काय करताय डॉक्टर, थोडा वेळ घेऊ शकतो का आम्ही? म्हणजे आता ह्यात वेळ कशासाठी घ्यायचा आहे, कसला विचार करायचा? इतके दिवस पास ना, आता संपवून टाकू हे सगळं. ठीक आहे, मग आपण उद्या सर्जरी करू शकतो, मेबी सकाळी 11:30. हो, अगदी चालेल. पण डॉक्टर, म्हणजे या सर्जरी नंतर बाबाला नक्की दिसायला लागेल ना? नाही, हे फार गरजेचं आहे. आता इतक्या दिवसांनी आता मात्र प्रिन्सेसचा चेहरा बघायचा आहे मला माझ्या. एवढी मोठी अचीवमेंट केली आहे तिने, आता बास. लेट मी गो थ्रू ऑल द रिपोर्ट्स. एकदा मला रिपोर्ट्स बघू दे, ओके, अँड देन आय विल ॲडवाइज अकॉर्डिंगली. पण आता तरी प्रायमा फेसी असं वाटतं की या सर्जरीनंतर त्यांना नक्की दिसायला लागेल. ठीक आहे. अरे देवा, फासे उलटी पडतील की काय? मी नकाला सांगायला हवं. तीच स्वतः काहीतरी करू शकेल. या गौतमला पडत दिसता कामा नये, आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. स्वतःला खूप हुशार समजतेस ना, मग आता मला कशाला बोलवलंय? ऑपरेशन आहे उद्या गौतमचं, ते तर मला पण माहितीये, पण त्याला दिसायला लागण्याची ताट शक्यता आहे म्हणून तुला इथे बोलावलं. काय? अगं, पण डॉक्टर तर म्हणत होते की गौतमच्या रॅटिनाच्या मागे ब्लड क्लॉट आहे, त्यामुळे तो आता कायमच बघू शकत नाही. जे झालं ते झालं, डॉक्टरांनी जे सांगितलं तेच तुला मी सांगितलं होतं. पण आत्ताची परिस्थिती ही आहे की उद्या त्याचं ऑपरेशन होणार आहे, आणि त्याला दिसायला लागण्याची शक्यता जास्त आहे. मंजिरीला नीट बांधून ठेवलं असतंस ना, पकडून ठेवलं असतं ना, तर ही वेळ आली नसती. अगं, आतापर्यंत खचला असता ना तो.
अजूनही वेळ गेली नाहीये, ऑपरेशन होणार आहे, झालं नाहीये, पण ते ऑपरेशन उद्याच आहे. एका रात्रीत काय तारे तोडणार आहेस का? ऑपरेशन झाल्यावर गौतम डोळे उघडणारच नाही. त्याच्या आयुष्यातला अंधार कायम असाच राहील. ऑपरेशन नीट होणार आहे, तुम्ही काळजी करू नका. मी देवाकडे साकड घातलंय. ऑल द बेस्ट सर. थँक्यू. भाऊजी लवकर बरे व्हा. पियू. बाबा तू माझा सुपर हिरो आहेस. तुला काहीही होणार नाही. हात दे जरा. कधी एकदा तुला बघतोय असं झालंय का? लवकरच बघू शकशील मला. देवा मेनकाला यश मिळवते आणि याची दृष्टी कायमची जाऊ दे. गौतम जागेदार रेडी आहेत, मी येतो. गुड मॉर्निंग डॉक्टर खांडेकर. तुम्ही आत कशा आलात? ते महत्वाचं नाही हो. गौतम जहागीरदारांना भूल तुम्हीच देणार राईट? हो का? मग त्यांना एनेस्थेशिया देऊ नका. त्यांना हे इंजेक्शन द्या. तुमची हिम्मत कशी झाली मला हे सांगण्याची? हे विषाचं इंजेक्शन आहे. मी आता पोलिसांना फोन करतो. करा ना, करा फोन, करा लगेच लावा फोन. पण त्या अगोदर हा व्हिडिओ बघाल प्लीज. आ, आ, आ.
खोटा आहे माझा मुलगा. काय केलं माझ्या मुलाशी? सांगते सांगते सगळं सांगते. पण त्याआधी मी तुम्हाला दोन ऑप्शन देतो. ऑप्शन? पहिलं ऑप्शन गौतमला ते इंजेक्शन द्यायचं आणि दुसरं ऑप्शन तुमच्या मुलाचे हातपाय तोडून मी त्याला भिकेला लावीन. आणखीन एक ऑप्शन आहे माझ्याकडे. सांगू? सांग. तिसरा ऑप्शन तुमच्या मुलाची डेड बॉडी. माझ्या मुलाला काही करू नका प्लीज. तुम्ही म्हणाल ते करेन मी. फॅन्टॅस्टिक. मुलगा जेव्हा घरी येईल ना तेव्हा त्याच्या बरोबर 5 लाख रुपये असतील. बोनस? मी तो प्रामाणिक माणूस आहे. पेशंटचा जीव नाही घेऊ शकत मी. मग तुमच्या मुलाचा जीव घेतला तर चालेल. नाही नाही नाही. तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे. गुड बाय. अंत्येष्टीच्या तयारीला लागायला हवं.